आपण प्रबोधनासाठी जो विषय घेतलेला आहे तो विषय म्हणजे माणसाचा जन्म कशासाठी. माणसाचा जन्म केवळ एकाच गोष्टीसाठी आहे, फक्त एक, तो म्हणजे आनंद वाटता वाटता आनंद लुटण्यासाठी माणसाचा जन्म आहे. आणि हे साध्य करण्यासाठी आपल्याला शुभनियती निर्माण करायची, आणि शुभनियती निर्माण करण्यासाठी शुभचिंतन करणं आवश्यक आहे. कारण पहिली स्टेप आणि सर्वात इम्पॉर्टंट स्टेप म्हणजे शुभचिंतन करणं. आणि शुभचिंतनामध्ये ईशचिंतन आणि इष्टचिंतन असे दोन भाग आपण पाहिले. त्याच्यामध्ये ईशचिंतन हा जो विषय आपला चाललेला आहे सध्या, ते सांगत असताना मी असं सांगितलं की स्थूल, सूक्ष्म, अतिसूक्ष्म आणि दिव्य अशी उतरती बांधणी ज्याला आपण म्हणतो ती तुम्हाला सर्वत्र पाहायला मिळेल. सर्वत्र पृथ्वी स्थूल आहे, पाणी, त्याहून सूक्ष्म, त्याहून तेज तत्व म्हणजे प्रकाश सूक्ष्म, त्याहून वायू सूक्ष्म, त्याहून आकाश सूक्ष्म, त्याहून मन सूक्ष्म, त्याहून चैतन्य सूक्ष्म. असं जर आपण बघितलं तर आपल्याला असं दिसेल की हे सगळं चढती बांधणी आणि उतरती बांधणी ज्याला आपण म्हणतो त्याप्रमाणे हा सगळा प्रकार आहे. आणि हा सर्वच प्रकार अक्षरशः दिव्य आहे, भव्य आहे, आणि निसर्गदेवतेचे ते एक सुंदर काव्य आहे. आणि म्हणून हे मी जे सांगतो आहे ह्याचं जे महत्त्व आहे की आपल्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट अगदी स्थूल देहापासून तर सूक्ष्म, त्याच्याहून सूक्ष्म सगळं जे आहे हे दिव्य आहे हे मी सांगितलं. आणि हे सांगत असताना श्वासोश्वास हा प्रकार किती दिव्य आहे ते मी सांगितलं. आणि आता त्याच्यानंतरचा म्हणजे निद्रा आणि जागृती, या दोन गोष्टी आपल्या ठिकाणी सतत होऊन राहिलेल्या आहेत. आपण झोपतो आणि उठतो, आपल्याला निद्रा येते, आपल्याला जागृती येते. आता गंमत अशी आहे की माणसाला ज्यावेळेला निद्रा येते तर त्याला कळत पण नाही आपल्याला निद्रा आलेली. आपल्याला ज्या क्षणी तुम्हाला निद्रा येते तो क्षण तुम्हाला पकडता येत नाही, तो क्षण तुम्हाला पकडता येत नाही. आणि ज्या क्षणाला तुम्ही जागे होता तो क्षण तुम्हाला पकडता येत नाही. जागे झाल्यानंतर तुम्ही म्हणता आम्ही झोपलो होतो, आणि जागे झाल्यानंतर तुम्ही म्हणता की मला चांगली झोप लागली होती, निद्रा लागली होती. आणि निद्रा ज्यावेळेला आपल्याला येते त्यावेळेला तो जो क्षण आहे निद्रेचा, की ज्या क्षणाला आपल्याला निद्रा येते तो क्षण आपल्याला पकडता येत नाही. काय गंमत आहे बघा, निद्रा आणि जागृती ह्या दोन गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत जीवनामध्ये. मी सांगितलं प्रत्येक गोष्ट महत्त्वाची आहे, प्रत्येक गोष्ट चमत्कार आहे, प्रत्येक गोष्ट दिव्य आहे, प्रत्येक गोष्ट म्हणजे एक व्यवस्था आहे. हे मी सांगितलं, ही व्यवस्था आहे. माणसाने झोपायचं आणि जागं व्हायचं ही एक सुंदर व्यवस्था आहे. झोप घेणं हा विश्रांतीचा भाग आहे, आणि जागृती हा श्रम करण्याचा भाग आहे. आणि म्हणून ही सगळी व्यवस्था आहे की माणसाने श्रम केलेच पाहिजेत, माणसाने कष्ट केलेच पाहिजेत, माणसाने नोकरी धंदा व्यवसाय केलाच पाहिजे. आणि तो जर केला नाही तर तो देवाच्या दरबारात गुन्हेगार ठरतो. लक्षात ठेवा की देवाच्या दरबारात ही माणसं गुन्हेगार ठरतात. आणि म्हणून प्रत्येक माणसाने कष्ट केले पाहिजेत, श्रम केले पाहिजेत, उद्योग केला पाहिजे, व्यवसाय केला पाहिजे, नोकरीधंदा केला पाहिजे, हा जीवनविद्येचा आग्रह आहे. आणि म्हणून उद्योग हा सर्वात मोठा योग आहे, हा जीवनविद्येचा सिद्धांत आहे. त्याचं कारण हे आहे की जागृती त्यासाठीच आहे. देवाने आपल्याला पोट दिलं आहे, पोट कशासाठी दिलेलं आहे देवाने? देवाने आपल्याला पोट दिलेलं आहे ते पोट भरण्यासाठी माणसाने कष्ट केलेच पाहिजे, त्यासाठी देवाने पोट दिलेलं आहे. आणि म्हणून जो पोट भरण्यासाठी कष्ट करत नाही आणि नुसती भिक्षा मागतो, भीक मागतो, त्या भीक मागणाऱ्याला या जगामध्ये कोणीही मान देत नाही, सन्मान करत नाही, उलट त्याचा जिकडे तिकडे अपमानच होतो. सांगायचा मुद्दा असा की देवाने आपल्याला ही सगळी एक व्यवस्था केलेली आहे की झोपायचं, जागं व्हायचं, निद्रा येते, जागृती येते,
ही एक सुंदर अशी व्यवस्था आहे. आणि ही जी व्यवस्था जी आहे त्याच्या पाठीमागे आपल्याला ज्यावेळेला निद्रा येते त्यावेळेला आपल्याला कळत नाही निद्रा येते म्हणून, जागृती येते त्यावेळेला आपल्याला कळत नाही जागृती येते. हा केवढा चमत्कार आहे, हे केवढं गूढ आहे हे मला तुम्हाला सांगायचं आहे. आता दुसरी गंमत म्हणजे अशी की निद्रा आणि जागृती ह्या दोन्हींचा संबंध कसा आहे तो बघा. वरवर दिसायला काय दिसतं, निद्रा आणि जागृती परस्पर विरोधी आहे असं तुम्हाला वाटेल. गंमत बघा की निद्रा आणि जागृती वरवर जर आपण पाहिलं सुपरफिशियली जर वरवर पाहिलं तर आपल्याला काय वाटतं की ह्या दोन गोष्टी एकमेकांना विरोधी आहेत. प्रत्यक्षामध्ये त्या विरोधी नाहीत हे मला सांगायचं आहे. मला जे काय सांगायचं आहे तसं की निद्रा आणि जागृती ह्या दोन गोष्टी दिव्य आहेत, त्याचबरोबर ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांना विरोधी नाहीत. तर निद्रेतून जागृती उदयाला येते आणि जागृतीतून निद्रा प्रगट होते. अशा तऱ्हेने निद्रा आणि जागृती ह्या दोन्ही एकमेकांना सपोर्टिंग आहेत, सप्लिमेंटरी कॉम्प्लिमेंटरी पूरक आणि पोषक असं आपण जे म्हणतो ते ह्या दोन अवस्था आहेत. आणि म्हणून निद्रा आणि जागृती ह्या आपल्या जीवनामध्ये अत्यंत आवश्यक अशा गोष्टी आहेत. ज्या माणसाला झोप येत नाही काही कारणामुळे, आता काय येत नाही झोप, त्याचं एकच कारण की निसर्गाचे जे नियम आहेत ह्या नियमाला जेव्हा माणूस लाथाडतो तेव्हा त्याच्या जीवनामध्ये ज्या अनेक समस्या निर्माण होतात त्याला आपण दुःख संकट रोग वगैरे त्याला आपण म्हणतो. हे सगळे जे परिणाम आहेत ते निसर्ग नियमांना लाथाडल्यामुळे होतं, देवाचा कोप झाला म्हणून नाही, हे पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे. आज लोकांचा समज काय होतं की आपल्या संसारामध्ये आपल्या प्रपंचामध्ये आपल्या जीवनामध्ये संकट आली दुःख आलं रोग आले तर ही देवाची अवकृपा झाली, देवाचा कोप झाला, आपण नवस फेडला नाही म्हणून झालं, कोणीतरी करणी केली म्हणून झालं, कोणीतरी मूठ मारली म्हणून झालं वगैरे वगैरे प्रकार जे आहेत ते अर्थशून्य आहेत, त्याला काहीही अर्थ नाही, हे लोकांनी पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे. हे सगळे अंधश्रद्धेचे प्रकार आहेत. आणि म्हणून आपल्याला ज्याला झोप येत नाही तेव्हा आपण निसर्गाच्या नियमांना लाथाडलेलं असतं. नको तितका चहा पीत राहिला की त्याला झोप येत नाही, नको त्या गोष्टी नको त्यावेळेला करत राहिला झोप येत नाही. निसर्गाचे नियम तुम्ही ज्याला मोडता तोडता त्यावेळेला ते निसर्गाचे नियम तुमच्या जीवनामध्ये समस्या निर्माण करतात. आणि म्हणून निसर्गाचे नियम मानवी जीवनामध्ये निर्णायक डिटर्मिनिंग फॅक्टर आहे हे मी पुन्हा पुन्हा सांगतो, त्याचं कारण आहे. म्हणून आपल्याला ज्याला झोप येत नाही त्याचं एकच कारण आपण निसर्गाच्या नियमांना तोडलेलं आहे मोडलेलं आहे. म्हणून जीवनविधीने काय सांगितलं, निसर्ग नियमाशी सुसंगत जीवन जगणं म्हणजे उपासना, त्यालाच भक्ती म्हणतात, त्यालाच भजन म्हणतात, त्यालाच सेवा म्हणतात आणि तोच खरा यज्ञ आहे. पण आपण हे करतच नाही, आपण निसर्ग नियमाशी सुसंगत जीवन जगण्याचा कधी प्रयत्नच करत नाही, कारण निसर्ग नियम हे महत्त्वाचे आहेत आणि ते आपल्या जीवनामध्ये डिटर्मिनिंग फॅक्टर आहे, निर्णायक शक्ती आहे हेच आपल्याला ठाऊक नाही. आणि त्याचा परिणाम असा होतो की निसर्गाचे नियम आपण सहज लाथाडतो, ते लाथाडतो ही आपल्याला ठाऊक नाही, कारण निसर्ग नियमच माहीत नाहीत आणि त्याचे आपल्याला परिणामही माहीत नाहीत, त्यामुळे आपण त्यांना लाथाडतो ही आपल्याला ठाऊक नाही. पण तुम्हाला जरी एखादी गोष्ट कळत नसली तरी निसर्गाचे नियम जे परिणाम करायचे ते करतात. विस्तवावर पाय नकळत पडला म्हणून तो भारणार नाही असं नाही, तो नकळत पाय पडला हा तुझा दोष आहे, नकळत पाय पडला हा तुझा दोष आहे. आणि म्हणून नकळत पाय पडू दे नाही तर मुद्दाम पाय ठेव, तुझा पाय भारणार. तसं निसर्गाचे नियम तू जर नकळत तोडले किंवा कळत तोडले तरीसुद्धा परिणाम जो व्हायचा तोच होणार. आणि म्हणून जीवनामध्ये परमेश्वर कोणावरही कृपा करत नाही, कोणावरही कोप करत नाही, हे पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे. माणूसच स्वतःच्या सत्कर्मांच्या किंवा दुष्कर्मांच्या द्वारे स्वतःवरच कृपा किंवा कोप करीत असतो हा जीवनविधीचा सिद्धांत आहे. आणि म्हणून निसर्गाचे नियम लक्षात घ्या आणि त्याच्याशी सुसंगत जीवन जगा, तुम्हाला जीवनामध्ये सुखच सुख मिळेल. तेव्हा सांगायचा मुद्दा असा
की निद्रा ही इतकी आवश्यक आहे, इतकी आवश्यक आहे. जर आपल्याला निद्रा आली नाही आणि आपल्याला जर जागरण व्हायला लागली तर हळूहळू माणसाच्या जीवनावर परिणाम होतो. त्याची भूक मंदावते, भूक मोडते, त्याला अन्न नकोसं व्हायला लागतं, त्याचे शरीर प्रकृती बिघडायला लागते. आणि कित्येक माणसं तर निद्रा न आल्यामुळे अक्षरशः वेडी झालेली आहेत असंच आपल्याला सापडतं. आणि म्हणून निद्रेचं महत्त्व आपल्या जीवनामध्ये फार आहे. आणि म्हणून निद्रा ही जीवनाला अत्यंत आवश्यक आहे. निद्रा दिव्य आहे हे मला पुन्हा सांगायचं आहे की निद्रा प्रकार दिव्य आहे. आणि असा हा जो दिव्य प्रकार आहे त्याची आपल्याला उपासना करता आली पाहिजे, त्याची आपल्याला उपासना करता पाहिजे. म्हणून आपण निद्रेला निद्रा देवी असं म्हणतो, आपण निद्रेला निद्रा देवी असं म्हणतो. ही निद्रा देवी जर प्रसन्न झाली नाही तर जेवणामध्ये काय अभद्र होईल हे सांगता येत नाही. आणि म्हणून ही जी निद्रा ज्याला आपण म्हणतो ही निद्रा जीवनाला अत्यंत आवश्यक आहे. ती एक सुंदर अशी व्यवस्था आहे, तो एक सुंदर असा चमत्कार आहे. आणि ही जी निद्रा जी आहे ही निद्रा जर आपल्याला आली नाही तर आपल्या जीवनामध्ये नाना तऱ्हेच्या समस्या निर्माण होतील, होतात आणि तुम्ही दुःखी व्हाल. मग ह्याला उपाय काय? ह्याला चांगली तुम्हाला झोप चांगली मिळाली पाहिजे, तुम्हाला चांगली झोप मिळाली पाहिजे. आता झोप चांगली कधी मिळेल? तुम्ही ज्या वेळेला जागृतीमध्ये चांगले कष्ट कराल, मेहनत कराल, व्यायाम कराल, त्यावेळेला तुम्हाला निद्रा चांगली मिळेल. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठे, सर्वांच भला कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठे, सर्वांच भला कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड.
Thank you.